सांगली मध्ये ड्रेनेजचं काम करत असताना दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झालाय तर एक जण अत्यवस्थ आहे. विठ्ठल शेरेकर आणि उमाकांत देशपांडे अशी मृतांची नावं आहेत. सांगली कोल्हापूर रोडवरती ड्रेनेजमध्ये काम करत असताना गुदमरून त्यांचा मृत्यू झालाय. अधिक माहिती घेऊयात. आमचे प्रतिनिधी रवींद्र कांबळे सध्या आपल्या संपर्कात आहेत. रवींद्र, काय अधिक माहिती आहे? सांगली कोल्हापूर रोडवरील मलनिसारण केंद्र आहे महापालिकेचं. या ठिकाणी ड्रेनेजच्या दोन टाक्या आहेत. त्या टाक्यामध्ये काम करत असताना दोन कर्मचाऱ्यांचा गुदमरून मृत्यू झालेला आहे. विठ्ठल शेरेकर आणि उमाकांत देशपांडे असं दोघांचं नाव आहे. तर एक अत्यवस्थ आहे. या तिघांना सुद्धा सांगलीच्या सिव्हिल रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे. या ठिकाणी पोलीस दाखल झालेले आहेत. एकंदरीतच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दुर्गंधी आहे. ड्रेनेजचे सक्शन या टाकी असल्यामुळे दुर्गंधी आहे. आणि या ठिकाणी काम करत असतानाच या टाक्यामध्ये गुदमरून या दोघांचा मृत्यू झालेला आहे. आणि सध्या पोलीस अधिक तपास करीत आहेत. धन्यवाद रवींद्र या सविस्तर माहितीसाठी. श्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.